हरिओम, मी डॉक्टर सूर्यकांत पोळ, चीफ मेडिकल ऑफिसर, इंडियन नेव्ही, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. सध्या मी अंधेरी चारबंगला येथे राहतो आणि सध्या माझं कामाचं ठिकाण आहे मटेरियल ऑर्गनायझेशन नेव्हल स्टोअर डेपो घाटकोपर. येथे मी चीफ मेडिकल ऑफिसर इन्चार्ज म्हणून काम करत आहे. या ठिकाणी माझी बदली 2005 साली झाली. त्या तेथे कारण हे डिफेन्स संरक्षण मंत्रालयाचं एक विभाग असल्यामुळे तिथे ॲडव्हेंचर ट्रेक पण आयोजित केल्या जातात. त्याच्यामध्ये कुटुंबासहितसुद्धा आम्हाला ऑफिसर्सना ते वेगवेगळ्या ठिकाणी ॲडव्हेंचर ट्रेकसाठी घेऊन जायची त्यांची पद्धत आहे. त्या अनुगे मला 2005 साली मे महिन्यामध्ये उत्तरांचलमध्ये हेमकुंड साहेब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ही जे 11,000 ते 13,000 फूट उंचीवर असणारी जी स्थळं आहेत तिथे ॲडव्हेंचर ट्रेक म्हणून आमची जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळेला मी आणि माझा मुलगा सौरभ, जो त्यावेळेला 7वी इयत्तेत होता आणि वय त्याचं त्यावेळेला 12 वर्षे होते, आम्ही दोघंच जाऊ शकलो. कारण मुलगी आणि माझी मिसेस मुलीची SSC ची परीक्षा असल्यामुळे ती येऊ शकली नव्हती. केवळ मी आणि माझा मुलगा त्या ट्रेकला गेलो. अशा आम्ही एकूण 40 ऑफिसर्स विथ फॅमिली त्या ट्रेकला गेलो होतो. त्या उत्तरांचलमध्ये एक स्थळ आहे ज्याला नाव गांगरी आहे म्हणतात, जे 10,000 फूट उंचीवर आहे आणि तिथून नंतर 3,000 फूट उंचीवर चढून गेल्यानंतर हेमकुंड साहेब म्हणून एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि दुसरीकडे आणखीन व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून एक स्थळ आहे. या दोन्ही स्थळांचं आम्ही त्या दिवशी पोचल्यानंतर सगळं काही दर्शन झालं म्हणजे पाहणं झालं. आणि या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला कसं जावं लागतं, तिथे काही वाहनं नाही आहेत. तिथे फक्त आपल्याला त्या डोंगरावर जो दरी रस्ता असतो, पायवाट असते, त्या पायवाटीने जायचं असतं. आणि ती पायवाट अत्यंत अरुंद असते, 6 ते 7 फूट रुंदीची असते, जिचे ज्या ठिकाणी एका बाजूला पूर्ण उंच उभा कडा डोंगर असतो आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असते. कुठे कुठे तुम्हाला नदीचा सुद्धा तिथे खोल दरीमध्ये म्हणजे प्रत्यय येतो. अशा त्या अगदी खडकाळ आणि अरुंद रस्त्यावरून आपल्याला चालत वर जायचं असतं. तर पहिल्या दिवशी आम्ही 10 किलोमीटर आणि वर 13,000 फूट उंचीवर सगळं ॲडव्हेंचर ट्रेक केल्यामुळे थकल्यामुळे आम्ही येताना ठरवलं की आता उतरताना आपण तिथे जे छोटे घोडे असतात त्याला पोनी म्हणतात, त्या आम्ही पोनी आम्ही भाड्याने घ्यायच्या ठरवल्या. आणि उतरण्यासाठी आम्ही 40 जण ऑफिसर्ससाठी म्हणजे फॅमिलीसाठी त्या आम्ही 40 पोनी आम्ही भाड्याने घेतल्या. पण त्यांचे कसं आहे की त्या 2-2 पेनी म्हणजे एक पेअर बनवतात, अशा 20 रांगा तयार केल्या. म्हणजे एकूण 40 घोडे पण 20 रांगेमध्ये आणि एका रांगेमध्ये 2 घोडे पेअर असं आणि त्याच्यावर आम्ही एक एक ऑफिसर फॅमिली असे बसण्याची व्यवस्था होती. तर माझा मुलगा यावेळेला ज्या घोड्यावर बसला तो दुसऱ्या रांगेत होता आणि मी जवळजवळ 12व्या 13व्या रांगेमध्ये घोड्यावर बसलेलो होतो. तर आम्ही उतरत असताना त्या अरुंद वाटेवरून उतरत असताना मला अचानक माझ्या एका सहकारी कॅप्टन अय्यर म्हणून आहेत त्यांची मला हाक आली, डॉक्टर पोल आपका बेटा गिर गया. तर मला काय वाटलं की तिथे ते खडकाळ जागा असते आणि ते जे घोडे चालताना त्यांचा पाय दुमडतो तिथल्या तिथे बसतात आणि त्याच्यावर बसलेला माणूस पडतो अशी माझी मनामध्ये धारणा होती. त्यामुळे मी काय त्या जास्त लक्ष नाही दिलं. पण परत त्याने मला जोरात अगदी म्हणजे 2 सेकंदात परत दुसऱ्यांदा हाक मारली, अरे पोल तेरा बेटा गिर गया. तर मला त्यावेळेला त्यांच्या आवाजावरून टोनवर वाटलं काहीतरी सिरियस आहे. मग मी माझ्या पोनीवरून पटकन जंप मारली आणि त्या अरुंद रस्त्यामध्ये कसा तरी धावत पुढे गेलो. तर पाहतो काय तर माझा मुलगा तिकडे खाली दरीच्या साईडला पडताना दिसत होता. मला जीवाचं धस्त झालं, काय होतंय काय नाही. तर जवळजवळ 150 फूट तो खाली गेला त्या यांना अड कड्यावरून तो घसरत आणि जाऊन एका झाडाला अडकला. त्याच्या हातामध्ये कडा होता, त्यावेळेला तो कडा एका फांदीला अडकलेला होता आणि तो त्याचं शरीर एका झाडाला अडवलं गेलं होतं. तर तिथे एक चांगला आहे माणुसकीचा प्रकार हा चांगला होता की तिथे जे लोकल माणसं असतात त्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी मला धीर दिला आणि तिथून ते उतरून खाली गेले आणि त्या मुलाला उचलून वर आणला. उचलून वर आणल्यानंतर आता माझाच मुलगा, त्यामुळे मी घाबरलेल्या अवस्थेमध्ये पहिल्यांदा कसा आहेस बाळ हे विचारलं त्याला आणि त्याने मला पटकन उत्तर काय द्यावं, बाबा मी ज्या वेळेला पडत होतो ना त्यावेळेला मला कोणीतरी अलगद उचलून धरत होतं, मला अर्थ कळेना काय चाललंय. म्हणलं बेटा काय झालं, तर म्हणे बाबा मी ज्या वेळेला पडत होतो त्यावेळेला मला कोणीतरी ना अलगद उचलून धरत होतं. खरं सांगतो मित्रांनो, तो उचलून धरत होतो हे म्हणताना माझ्या तोंडात ना
पटकन जो आवाज आला बापू, कारण त्यावेळेला माझी बापूवर असणारी श्रद्धा आणि बापूंवर असलेली माझी थोडीफार जी भक्ती, याचं मला बापूने साक्षात फळ दिलेलं होतं माझ्या मुलाचा जीव वाचून. कारण जो मुलगा केवळ 12 वर्षाचा आहे त्याला काही कळत नाही आणि तो मुलगा सांगतोय मला कोणीतरी धरत अलगत धरतंय, तर हे कोण असू शकतं? तर केवळ माझा सद्गुरू आणि त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे? कारण मला जे पटकन आठवलं ते माझा सद्गुरू बापू. बरं, आता हे 150 फूट तो खाली गेलेला होता, तर त्याने मी विचारलं, थोड्या वेळ त्याने विचारलं, बेटा कसं घडलं? नाही पप्पा, ते घोडीचा पाय सरकला आणि मी खाली पडलो आणि माझ्या पाठावर घोडी, जेव्हा मी जाऊन झाडाला अडकलो तर म्हणे 10 फुटाच्या अंतरावर ती घोडी असेल तर ती माझ्याच अंगावर येणार होती, त्याच वेळेला तिने दिशा बदलली आणि ती दुसऱ्या जाऊन झाडाला थडकली. म्हणजे बघा, हे जे पडताना जेवढा वेळ होता त्या वेळामध्ये एक तर त्याला वरून पडल्यामुळे दगड माती वगैरे सगळी पण घरंगळत होती, त्यावेळेला घोडा पण खाली येत होता आणि अशा याच्यात घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या मुलाने पाहिलं की शेवटच्या क्षणी घोडा त्याच्या अंगावर येण्याऐवजी त्याने दिशा बदलली आणि दुसऱ्या जाऊन झाडाला अडकला. आणि वर आल्या आणल्यानंतर त्याने पहिल्यांदा पाहिलं कुठे मार लागलाय काय आहे माझी वडील म्हणून भीती होती, तर पाहिलं तर खरंच सांगतो त्याच्या पूर्ण शरीराची मी परीक्षण केलं पण कुठे त्याला साधं खरचटलेलं सुद्धा नव्हतं. याचाच अर्थ असा आहे की त्या संकट तर आलं होतं, काळ पण आला होता, पण त्या काळाला तारून नेणारा माझा बाप, माझा बापू त्याच्या त्या क्षणी धावून आला होता आणि त्यामुळे माझ्या मुलाचा जीव अशा प्रकारे वाचवला की त्याला अलगद उचलून घेतलं, त्याला त्याच्या शरीराला एक छोटा ओरबडासुद्धा येऊ दिला नाही. आणि हे केवळ जो करू शकला तो केवळ साक्षात माझा सद्गुरू, माझा अनिरुद्ध बापू. मी त्याच्यासाठी अंबज्ञ आहे, कारण त्या ॲडव्हेंचर करायला गेलो एक आणि झालं असतं तिसरं तर माझ्या पत्नीनेही मला माफ केलं नव्हतं, पण माझ्या बापूला माझी सगळी काळजी, त्याचं अकारण्य कारुण्य, त्याची प्रचिती मला तिथे देऊन आज माझा मुलगा 23 वर्षाचा आहे, तो MSCला आहे, नाहीतर त्या तो माझ्यासाठी जो एक वाईट स्मरणात ठेवणारा अनुभव त्याने माझ्यासाठी चांगलं स्मरणासाठी म्हणजे प्रचिती देऊन माझा ते विस्मरणीय अनुभव बनवला, पण चांगल्या अर्थाने बनवला. बापू, मी तुझा ऋणी आहे, मी अंबज्ञ आहे.